शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी दत्तक शाळा योजना राबवणे यासंबंधीचे 18 सप्टेंबरचे परिपत्रक रद्द करण्यात यावे असे निवेदन राज्य शिक्षक भारती संघटनेने मुख्यमंत्री यांना दिले असल्याची माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली. या निर्णयाचे राज्यातील सामाजिक आर्थिक आणि मागास वर्गातील लक्षावधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दूरगामी आणि गंभीर परिणाम होणार आहेत. कल्याणकारी राज्याच्या संवैधानिक जबाबदारीतून शिक्षणास नफा तोट्याचा विषय ठरवून बाजारू तत्वावर आधारित अनुचित प्रशासनिक निर्णय समाजहिताचा नाही म्हणून सदर निर्णय रद्द करण्यात यावा अशी प्रमुख मागणी आहे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष सौ आशा मगर, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हा सचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहम्मद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, रुपाली बोरुडे, सोनाली अकोलकर, विना अनुदानितच्या अध्यक्ष रुपाली कुरुमकर आदींनी या निवेदनाला अनुमोदन दिले आहे. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.